नमस्कार मंडळी, माझं नाव ईशान. आता ही जी सिरीज चालली आहे व्हिडिओजची, त्याच्या पहिल्या ह्याच्यामध्ये आपण असं बघितलं की फीडबॅक कसा देतात, 360 डिग्रीज फीडबॅक कसा चांगला. मग नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येऊ शकतात, चुका काय होऊ शकतात. आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की त्या चुका कशा सुधारायच्या किंवा त्या कशा होऊन नाही द्यायच्या. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, जर का आपल्याला कुठल्या कुठल्या एरर्स किंवा चुका होऊ शकतात आपल्या जजमेंटमध्ये हे जर का आपण समजून घेतलं तर त्या कमी करणं खूप सोपं असतं. पण त्या व्यतिरिक्त जर का कोणाला कळतच नसेल की आपण चूक करतोय, तर खरं सांगू तर काही करता नाही आहे. पण त्यातल्या त्यात मॅनेजर्सना आजचं जे मी इन्स्ट्रुमेंट तुम्हाला दाखवणार आहे त्याला ग्राफिक रेटिंग स्केल असं म्हणतात किंवा बिहेव्हिअरली अँकर्ड रेटिंग स्केल असं म्हणतात. ते ती पद्धत जर का मांडली आपण तर जरा त्या चुका कमी करता येतील, पूर्णपणे नाही पण थोड्या कमी करता येतील. तर आज आपण ते बघणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे ह्याला रेटिंग मेथड म्हणतात. ही अशी एक आपल्याला रेटिंग मेथड बनवता येते. म्हणजे काय, ज्या व्यक्तीबद्दल आपण त्याच्या परफॉर्मन्सला इव्हॅल्युएट करतोय त्याचे सगळे गुण लिहायचे, चांगले वाईट जे असतील ते, जे आपल्याला आवश्यक आहेत ते गुण. म्हणजे आपल्या कंपनीसाठी कुठले गुण आवश्यक ते. जर का तुम्ही ड्रायव्हर ठेवला असेल तर गाडी नीट चालवतो ना, सेफ्टी मानतो ना, नीट ऐकतो ना, उद्धटपणे बोलत नाही ना, लायसन्स आहे ना त्याच्याकडे, अशा खूप गोष्टी आपण बघू ना. तसंच तुम्ही तुमचा एक तुमच्या बिझनेसचा विचार करा आणि हा विचार करा की तुमच्याखाली जे काम करतायत त्या व्यक्तींमधले कुठले गुण आवश्यक आहेत, आधी ते तुम्ही डिसाईड करा. मी हे गुण मांडलेले आहेत इकडे. कम्युनिकेशन म्हणजे बोलणं कसं आहे, जजमेंट म्हणजे कुठली गोष्ट बरोबर का चूक ह्याचा विचार नीट करता येतो का, प्लॅनिंग नीट गोष्ट मांडता येते का, नीट पुढचा विचार करता येतो का, रिलायबिलिटी विश्वास किती आहे या व्यक्तीचा, या व्यक्तीवर विश्वास ठेवता येतो का आपल्याला, इनिशिएटिव्ह म्हणजे स्वतःहून गोष्टी ही व्यक्ती करते का, अशा खूप गोष्टी मी इकडे मांडलेल्या आहेत. बरं, आता आपण काय करायचं, या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत ती व्यक्ती अनसॅटिस्फॅक्टरी म्हणजे खराब अगदी नीट नाही करत आहे, नीड्स इम्प्रूव्हमेंट म्हणजे ठीक आहे पण अजून सुधारणा चालेल, मीट्स एक्सपेक्टेशन म्हणजे जे आपल्याला वाटलं तसंच ती व्यक्ती करते, एक्सीड्स एक्सपेक्टेशन म्हणजे जे वाटलं त्याच्यापेक्षा अजून चांगलं करते, किंवा एक्सेप्शनल म्हणजे विचारच नव्हता केला एवढी ती व्यक्ती चांगली आहे त्या गोष्टीमध्ये, असे आपण रेटिंग्स लावू शकतो. आणि मग प्रत्येक गोष्टीत आपण विचार करायचा, म्हणजे कसं, इव्हॅल्युएशन करताना ही व्यक्ती चांगली की वाईट, चांगलं काम करते की नाही हे नुसतं म्हणण्यापेक्षा एवढं आपण जर का ब्रेकडाऊन केला ना तर गोष्टी चुकण्याचा चान्स थोडा कमी होतो. म्हणजे आपण म्हणणार इनिशिएटिव्ह म्हणजे आपणहून गोष्टी ही व्यक्ती करते का दरवेळा सांगायला लागतं. बघूया बरं, इनिशिएटिव्ह अनसॅटिस्फॅक्टरी असेल तर याचा अर्थ दरवेळा सांगायला लागतं आपणहून काही करत नाही. नीड्स इम्प्रूव्हमेंट म्हणजे कधी कधी करते पण सुधारणा चालेल अजून. आता ह्या व्यक्तीला आपण इकडे टिक मार्क केलाय, म्हणजे काय, मीट्स एक्सपेक्टेशन म्हणजे आपल्याला जेवढं एक्सपेक्टेड आहे या व्यक्तीकडनं, ही व्यक्ती जेवढ्या गोष्टी स्वतःहून करेल तेवढी ही व्यक्ती स्वतःहून करते, असं आपण प्रत्येक गुणासाठी प्रत्येक फॅक्टरसाठी रेटिंग देणार. ही एक पद्धत झाली. त्याच्यामध्ये मग जो इव्हॅल्युएशन देतो, जो फीडबॅक देतो, जी व्यक्ती ठरवते की दुसरी व्यक्ती चांगली की वाईट, कशी परफॉर्मन्स करते, त्या व्यक्तीकडनं चुका जरा कमी होतात कारण आपण विचार करायला सुरुवात करतो. बरं, प्लॅनिंग पण बघायचं आहे, रिझिलियन्स पण बघायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग पण बघायचं आहे. मग आपल्या डोक्यात जर का कुठल्या ते एरर आठवत आहेत तुम्हाला, त्यापैकी कुठला एरर असेल तर मग आपण विचार करू, अरे पण हे तर पहिल्यांदा असं केलेलं पण नंतर तर त्या व्यक्तीने तसं नाही केलं, ह्या गोष्टी आपल्या मनात यायला सुरुवात होते जेव्हा आपण काटेकोरपणे एवढा ब्रेकडाऊन करतो प्रत्येक गोष्टीचा. आपण म्हणजे ती गोष्ट आपण ब्रेकडाऊन करून त्याचे फाटे फोडतो. ओके, तर हे झालं रेटिंग मेथड. पण हेही पुरेसं नाही आहे. का पुरेसं नाही आहे सांगतो. जर का आपण प्रॉब्लेम सॉल्विंग बघितला, म्हणजे गोष्टींवरती सोल्युशन ती व्यक्ती कशी आणते, किंवा जर का कुठला कठीण काळ असेल तर ती व्यक्ती प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करते, हा गुण आपण जर का बघितला आणि असं म्हटलं की मीट्स एक्सपेक्टेशन म्हणजे जे आपल्याला वाटलं तेच ठीक आहे, ती व्यक्ती तसंच करते, तर ह्याला काय अर्थ आहे हो, किती हे आपण वरच्यावर बोलतोय नुसतं, की ती व्यक्ती नीट बोलते का, हो नीट बोलते, वाटलं त्याच्यापेक्षा चांगली बोलते, ती व्यक्ती इनिशिएटिव्ह घेते का म्हणजे स्वतःहून काम करते का, हो वाटलेलं तेवढं स्वतःहून काम करते. पण त्याच्यामध्ये पण अजून डिटेलमध्ये जाणं जर आवश्यक असतं. का सांगतो, जर का आपण नुसतं म्हटलं इम्प्रूव्हमेंटची गरज आहे पण कुठल्या जोरावर,
इम्प्रूव्हमेंट एक्झॅक्टली कुठे आहे? जर का आपण म्हटलं की एक्सीड्स एक्सपेक्टेशन, म्हणजे जे वाटलं त्यापेक्षा चांगलं करते, पण काय वाटलं त्याच्यापेक्षा चांगलं म्हणजे काय एक्झॅक्टली केलं त्या व्यक्तीनी हे थोडीच आपल्याला कळणार आहे. त्यासाठी आपण अजून ब्रेकडाऊन करणार गोष्टी, म्हणजे प्रत्येक हा जो फॅक्टर होता ना, हा फॅक्टर ह्याला आपण अजून त्याच्यामध्ये आपण ब्रेकडाऊन करून अजून त्याच्यामध्ये आपण मार्किंग करणार, म्हणजे चुका कमीत कमी होतील. तर बघा, इकडे आपण कम्युनिकेशन घेतलं म्हणजे काय, बरोबर आहे? हा पहिला गुण फक्त आपण घेतला, तो उचलला आपण, आणि ह्या एका गुणाचाच आपण एवढा सगळं नवीन पान बनवलं. मग आपण दुसरा गुण घेणार, त्याचं आपण अजून एक नवीन पान बनवणार. असं प्रत्येक गुणाचं आपण एक एक पान बनवून आपण एकदम डिटेलमध्ये त्या व्यक्तीचं इव्हॅल्युएशन करणार. आपण एक एक्झाम्पल घेऊया, कम्युनिकेशन. म्हणजे ती व्यक्ती दुसऱ्यांशी बोलते कशी, संवाद कसा साधते, ओके? ते आपण फक्त अनसॅटिस्फॅक्टरी नीड्स इम्प्रूव्हमेंट न बघता अजून त्याच्यात आपण डिटेलमध्ये बघूया. बरं, कम्युनिकेशन घेतलं आपण, मग त्याच्यामध्ये आपण सांगणार की कम्युनिकेशन म्हणजे काय. लिसन्स वेल अँड अंडरस्टँड द नीड ऑफ कस्टमर्स, म्हणजे कस्टमरला काय हवंय हे नीट समजून घेऊन ती व्यक्ती त्यांच्याशी बोलते का हे. दुसरं, एक्सप्रेसेस आयडियाज क्लिअरली अँड डिरेक्टली, स्वतःच्या मनातले विचार एकदम स्पष्टपणे ती व्यक्ती बोलू शकते का, ज्याच्यामुळे गैरसमज नाही होणार. कन्वेज कॉन्फिडन्स वाईल कम्युनिकेटिंग, बोलताना ती व्यक्ती नीट कॉन्फिडेंटली न घाबरता कशी तरी वेडीवाकडी बोलत नाही ना, असे आपण खूप गोष्टी बघू शकतो. मी त्याच्यातली दुसरी गोष्ट आता घेतो एक्झाम्पल म्हणून. एक्सप्रेसेस आयडियाज क्लिअरली अँड डिरेक्टली, म्हणजे स्पष्टपणे मनातले विचार काही गोंधळ न करता ती व्यक्ती बोलू शकते का. आता हा गुण आवश्यकच आहे जेव्हा आपण काम करतो ऑफिसमध्ये. तुम्ही तुमचेच विचार नीट मांडू नसाल शकत, गोंधळ करत असाल, तर काय फायदा. त्याच्यामुळे खूप स्पष्टपणे क्लॅरिटीनी तुम्ही तुमचे विचार मांडू शकताय का, हा महत्त्वाचा गुण आहे. जो कशाच्या खाली येतो, जो कम्युनिकेशनच्या खाली येतो. आता त्या गुणामध्ये आपण हे विचारणार, ओके? काय विचारणार सांगतो, एक्सप्रेसेस आयडियाज क्लिअरली अँड डिरेक्टली, म्हणजे ही व्यक्ती स्वतःचे विचार नीट स्पष्टपणे मांडते का गोंधळ न करता. उत्तर, कधीच नाही मांडत. कधी मांडते कधी नाही मांडत, नेहमीच चांगले मांडते आणि कायम चांगले मांडते, म्हणजे एकदा ही चूक नाही होणार आजपर्यंत. तर मग तुम्हाला जर इव्हॅल्युएशन करायचं असेल कुणाचं, तर मग तुम्ही विचार करता. तुम्ही नुसतं चांगलं का वाईट नाही ठरवत, तुम्ही विचार करता, बरं कम्युनिकेशन मला वाटलं चांगलं आहे, पण खरंच चांगलं आहे का, कम्युनिकेशनमध्ये काय असायला हवं, एवढ्या सगळ्या गोष्टी असायला हव्यात. बरं, एक गोष्ट पकडूया त्याच्यातली. ती गोष्ट नेहमीच केली जाते, कधी कधी केली जाते, एकदाही चूक न करता केली जाते, कशी केली जाते, ते आपण रेटिंग देणार. मग बेसिकली माझं म्हणणं असं आहे, जेवढं आपण डिटेलमध्ये गोष्टींचं रेटिंग देऊ तेवढी चूक होण्याची शक्यता कमी. आणि असा एक फॉर्म आहे, असा एक इन्स्ट्रुमेंट आहे HR मध्ये, ज्याला म्हणतात रेटिंग मेथड्स बिहेवियरल ऑब्झर्वेशन स्केल. ही जर का तुम्ही वापरलीत तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रचंड डिटेलमध्ये ब्रेकडाऊन करता येते आणि त्या व्यक्तीला डिटेलमध्ये अनालाइज करता येतं. आता ह्याच्यातही कधी कधी चुका होऊ शकतात, पण चुकांची शक्यता कमी असते, म्हणून आपण हे जास्तीत जास्त वापरलं पाहिजे. ओके, थँक्यू.